आहे, शाळेतील शिक्षक या पण माताच आहेत, तर आई त्या मुलाला योग्य प्रकारे शिकवू शकते, तो मुलावर येतो हे उघड आहे. असं असताना आपण विनाकारण चुकीच्या मार्गाने का जात आहोत, तर याच्याबद्दल खरोखरी सर्वांनी विचार करण्याची फार गरज आहे. अभिजात साहित्य आम्ही शाळेत जे शिकलो, कुसुमाग्रज बोरकर यांच्या कविता आम्ही शिकलो आणि बालकवी आणि आनंद घेतला. आम्हाला इंग्लिशमधल्या सुद्धा काही कविता होत्या, वर्ड्सवर्थ यांची कविता होती, शेक्सपियर यांची कविता होती, शेले किड्स बायरन यांच्या कविता, पण अगदी बाळभूत कविता. माय हार्ट लिप्स अप विथ जॉय व्हेन आय सी अ रेनबो इन द स्काय, आता ही कविता काही फार अशी म्हणजे बालकवी किंवा कुसुमाग्रज यांची थोडीची नाही, पण आता होती शेक्सपियर यांची किंवा वर्ड्सवर्थ यांची, म्हणून आम्ही ती शिकलो आणि ठीक आहे आम्हाला वर्ड्सवर्थ यांची कविता येते आणि आम्हाला शेक्सपियर यांची कविता येते. पण तुम्हाला जर अभिजात साहित्य शिकायचं असेल आणि महाराष्ट्रामध्ये अभिजात कला गुणांचा आस्वाद घेणं ही फार मोठी परंपरा आहे, ती परंपरा आपण नष्ट करीत चाललो आहोत, कारण इंग्रजी माध्यमातून जे शिकवतात आणि जे आम्ही शिकतो ते इतकं बाळगत आहे की तुम्हाला अभिजात साहित्य आणि अभिजात कला यांची तोंड ओळख सुद्धा आता तुम्हाला होणार नाही, म्हणजे आपल्या जीवनातील एक मोठा पैलू आपण गमावून बसणार आहोत. तुम्हाला शिकणं अवघड जातं इंग्रजी माध्यमात, आईबाप मुलाशी इंग्रजी घरात इंग्रजी बोलतात, त्यामुळे कदाचित त्यांना इंग्रजीतून शिकणं अवघड जाणार नाही पुढे, किंवा शिक्षक सुद्धा आता इंग्रजी भाषेतून चांगले शिकायला लागले त्यामुळे इंग्रजी भाषेत शिकवणं सुद्धा आता इम्प्रूव्ह झालं असेल, शक्य आहे. पण आपण अभिजात कला गुणांचा आस्वाद घेऊ शकतो का? आपण परक्या भाषेतून शिकण्यामुळे आपण आपल्या संपन्न भाषेकडे पाठ फिरवून दुसऱ्या भाषेकडे जाऊन आपण वंचित नाही होत का अभिजात कलेला? हा एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर डॉक्टर जोशी यांनी जो विषय काढला त्यातला माझी संपूर्णपणे पुष्टी आहे की आपल्याला विचार केला पाहिजे की आपण आपलं जीवन संपन्न करायचं की नुसतंच आम्हाला इंग्लिशची का असायची. आता तुम्हाला जगात वावरायचं आहे, ग्लोबल सिटिझन व्हायचं आहे, तुम्हाला इंग्लिश यायला पाहिजे, चांगलं यायला पाहिजे. जर्मन लोकांना पण सुद्धा, प्रत्येक जर्मन माणसाला इंग्लिश येतं, प्रत्येक जर्मन माणूस इंग्लिश बोलतो. तुम्ही पाहिलं असेल टेनिस प्लेयर्स, त्यांना जेव्हा प्रश्न विचारतात इंग्लिशमध्ये, ते असतात ते टेनिस प्लेयर्स स्पेनमधले किंवा स्वित्झर्लंडमधले, पण ते इंग्लिश चांगलं बोलतात. तर इंग्लिश चांगलं बोलणार तर आमचं काहीच आक्षेप नाही, इंग्लिश चांगलं बोला. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, ती जगातील संपर्क भाषा आहे सगळ्या, पण मातृभाषा ही मातृभाषाच आहे. मातृभाषेला विसरून इंग्रजीची कास धरू नका, इंग्रजी पण शिका, मातृभाषा शिका, तेवढं अवघड काय आहे? मला हे कळत नाही की इतकी सोपी गोष्ट आमच्या लोकांच्या ध्यानात कशी येत नाही की दोन्ही भाषा शिका. आता हे कसं काय सांगायचं बोललं कारण माहीत नाही, पण शाळेतील जे इथे मोठे मोठे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, संस्थापक आहेत, चालक आहेत, त्यांना तरी माझी विनंती आहे, तुम्ही इंग्रजी शिकवा पण इंग्रजीच्या नादी लागून मराठीला दुय्यम स्थान देऊ नका, त्याला इक्वल स्थान द्या. पुन्हा एकदा डॉक्टर जोशी आणि गोपाल सुब्रमण्य यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना यशाची पुढे पायरी अशी चालत राहो, मिळत राहो. डॉक्टर जोशी हे माझ्या मुलीच्या वर्गात होते बरं का शाळेत, तेव्हा ते मला आमच्या फॅमिलीसारखेच वाटत आहेत. तर या सर्वांना सुंदर आयुष्य पुढे मिळवेल, त्यांना नोबेल प्राईज मिळवा अशी मी परत एकदा. संशोधनाबद्दल महत्वपूर्ण माहिती देऊन आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर वाघमारे सरांना अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती. व्यासपीठावरील मान्यवर हे खरोखरच मान्यवर आहेत. आता तुम्ही ऐकलंच, आमचे खास मित्र अरुण फिरोदिया त्यांनी खास सांगितलं की कशा रीतीनं खरं ज्ञान मिळू शकेल आपल्याला आणि त्या दृष्टीनं काही पावलं टाकणं जरुरी आहे हे सगळ्यांनी सांगितलं आणि जोशींनी तेच केलं. जोशींनुसार मराठीतून संबंध अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि नंतर मग ते इंग्रजीमध्ये स्वतः चांगल्या बोलू शकता ह्याबद्दल मला खात्री आहे. एक तुम्हाला एक तुम्ही बघितलं असेल
आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये की महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मैसो आणि आय आय टी कानपूरचं फार जवळचं नातं आहे. सगळेच आय आय टीचा संशय असं वाटायला लागले त्यातून. आणखी कारण अरुण फिरोदिया हे सुद्धा आपल्या मैसोचे विद्यार्थी आहेत, त्यांची मुलंच मैसोचे विद्यार्थी. त्यामुळे सगळं मैसो हे सगळं मैसो मय आणखी आय आय टी कानपूर मैसोकडे झालेलं आहे तिथे, त्याचा मला फार मोठा आनंद होतोय. कधी कधी फार आता मला एक आता आठवण होती आहे, जसं मला फार आनंद होतोय की एकतर आमच्या विद्यार्थ्यांना भट्टा अवॉर्ड मिळालंय आणि त्यांना आणखीन पुढची सब मिळतील, म्हणजे जसं नॅशनल अवॉर्ड, सायन्स अवॉर्ड किंवा इन्फोसिस अवॉर्ड्स ते सुद्धा आहेत ना आता, तर ते आमच्या काही विद्यार्थ्यांना मिळाले आणि त्या एका फंक्शनला पण मी होतो. आणि ते सध्याचे टाटा इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर जे आहेत संदीप त्रिवेदी, तर त्याला मी फर्स्ट इयर मी शिकवलं होतं फिजिक्स 101 102 वगैरे आणि तो आता डायरेक्टर आहे तिथे त्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये. तसंच सध्याचे जे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे सेक्रेटरी आहेत आशुतोष शर्मा, मी तोच म्हणेन तोही माझा विद्यार्थी आहे, त्याला पण मी फर्स्ट इयरला शिकवलंय. आणि ह्यांना जेव्हा ते इन्फोसिसचं 60 लाखाचं बक्षीस मिळालं होतं त्या फंक्शनला मी होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या सर ते बसलेत, म्हणजे त्यांना बोलून फार आनंद होता आणखी त्याने आम्हाला नमस्कार केला. जसं एकदा टिळक स्मारक मंदिरामध्ये कुठल्याच एका संदर्भामध्ये नारायण मूर्तींच्या हस्ते माझा सत्कार झाला होता, तर नारायण मूर्तींनी सुरुवातीला पहिलं वाक्य सांगितलं की इट इज माय ग्रेटेस्ट ऑनर टू ऑनर माय ओन टीचर. तुला आनंद वाटला की आज माझं म्हणजे मला हाच आनंद असा निरंतर बघतोय की आता आय एम ए टीचर आणि ही आमची मुलं आहेत सगळी, त्यांना इतके छान बक्षिसं मिळत आहेत आणि खूप पुढे जात आहेत, हा मोठा आनंदाचा दिवस आहे मला. सगळ्या शिक्षकांना हे फार आनंदाची गोष्ट वाटते असते आणि अभिमानाची गोष्ट असते की जेव्हा त्यांचे विद्यार्थी पुढे जात असतात, खूप पुढे जात असतात. जर एखादा एकदम न्यूयॉर्क एअरपोर्टवर जर कोणी सर 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 म्हणून हाक मारली तर कसं वाटेल, ते अनुभव आम्हाला आहेत म्हणून म्हटलो नाही. म्हणजे असं एक शिक्षकाला सुद्धा म्हणजे आपण काहीतरी खरोखर केलंय, विद्यार्थ्यांना काहीतरी आपण दिलंय ह्याचा एक आनंद असतो. आता इथे बरेचसे शिक्षकच बसलेत की ज्यांनी म्हणजे ह्यांना सगळ्यांना शिकवलं इथे आणि त्यामुळे त्यांना केवढा आनंद आला असेल. जोशीजांनी सगळी नावं सांगितली त्यांच्या टीचर्सची. तसंच म्हणजे आणखीन सुद्धा म्हणजे विद्यार्थी आपल्या संस्थेमधून पुढे पुढे येतील. आय आय टी मध्ये जे जातात मुलं ती इथूनच जातात खरं, म्हणजे पाया हा शाळेतला असतो आणि शाळेमधून जर म्हणजे ते चांगले शिकले तर ते पुढे खरोखर मोठे होतात. आणि आय आय टीचे लोक काय करतात टीचर्स म्हणजे आमच्याकडेच की ते हाही ही काळजी घेतात की त्यांची जी बुद्धिमत्ता आहे किंवा क्रिएटिव्हिटी आहे ही पुढे म्हणजे लुप्त होऊ नये, ती तशीच आणखीन वाढत राहावी एवढंच फक्त करतात. पण त्यांना खरं म्हणजे खरे संस्कार खरं ज्ञान त्यांना शाळेत मिळतं आणि ते सगळे आपल्या म्हणजे आपल्या मैसूर शाळेमधून जे सगळे पुढे आलेत अरुण फिरोदिया, नंतर मुंबई आय आय टीत गेले, मग एम आय टीत आम्ही बरोबर होतो, म्हणजे सगळं हे नंतर पुढे झालं. पण ते आधी जर पाया जर पक्का नसला शाळेतला तर फार पुढे जाता येत नाही. आणि म्हणून हे सगळं म्हणजे हे क्रेडिट हे सगळं आपल्या शाळेतल्या टीचर्सना हे सगळे क्रेडिट आहे की जेव्हा हे सगळे पुढे जात आहेत. आणि त्यामुळे मला फार आनंद वाटतो की हे जे म्हणजे मयसो आणि आय आय टीचं हे जो जॉईंट फंक्शन जे झालेलं आहे आजचं, तर त्या ते बघून मला म्हणजे मला किती आनंद वाटतो बघा. म्हणजे कारण मी आय आय टी कानपूर इथे आलोय पुण्यात आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी म्हणजे इतर ठिकाणी जाऊ शकलो असतो पण नाही, पण मला मैसूरनीच मला घेतलं त्यांच्यामध्ये आणि तो जो आनंद म्हणजे मला मी कधी विसरणार नाही. मी नेहमी सांगत असतो की
मी मी स्वतः ऋणी आहे आणि तेव्हा इतकी कल्पना सुद्धा नव्हती की आय आय टी कानपूर ते आय आय टी म्हणा पाहिजे आणि मैसूरचं इतकं जवळचं संबंध असू शकेल किंवा येईल असा. तर आता आजच्या समारंभाचं समारंभाबद्दल सगळ्यांनी सांगितलंय, मला तसं काही म्हणजे आणखीन सांगण्यासारखं राहिलेलं नाहीये. हे पारितोषिक काय आहे हे सुद्धा ह्याच्याबद्दल पहिल्याच ज्या भक्त्या होत्या त्यांनी सांगितलेलं आहे संबंध की हे पारितोषिक काय आहे. आणि हे पारितोषिक आणखी एक सांगायचं म्हणजे हे 45 वर्षाच्या कमी म्हणजे ते एज लिमिट आहे त्याची. आणि त्या इतकंच नाही पण पारितोषिक ज्या दिवस त्यांना दिलं जातं त्याच्या आधीचे 5 वर्ष त्यांनी काय केलंय हे बघितलं संबंध. आणि त्यामुळे यांना म्हणजे त्यांना खात्री असते हे जे जी कमिटी असते जी नावं प्रपोज करते सांगते की यांना द्यावं पारितोषिक हे, तर त्या खात्रीचे हे जे लोक आहेत हे यंग म्हणजे तरुण शास्त्रज्ञ आहेत हे पुढे खूप जाणार आहेत. त्याला खात्री की जे सर अरुण चौधरी म्हणाले की त्याला नोबेल प्राईज सुद्धा मिळेल आणि भटनागर आपलं हे इन्फोसिस अवॉर्ड सुद्धा मिळेल, एच के फिरोज अवॉर्ड सुद्धा मिळेल. ते मी येईन बरं का, मी नेहमी सगळ्या फंक्शनला येतो एच के फिरोज अवॉर्डच्या. त्यांना सगळे हे अवॉर्ड्स पुढे पण आणखी सगळी मिळवत याची आम्ही अपेक्षा करतो. आणि सगळ्या हे जे सगळे आम्ही बसलो आहोत तुम्ही इथे आम्ही फक्त बघे आहोत, तुम्ही सगळ्यांनी कामं केली आहेत तर आमच्या सगळ्यात तुम्हाला खास आशीर्वाद आहेत. तुम्ही असेच पुढे पुढे जात राहा आणि खूप पारितोषिक मिळवा. धन्यवाद. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आता या दिमागदार सोहळ्याच्या सांगतेकडे वळूया. डॉक्टर श्रीकांत गुप्ता प्रिन्सिपल आबासाहेब गरवारे कॉलेज यांना आभार प्रदर्शनासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. नमस्कार सर. थोडासा मला असं सांगावंसं वाटतं पद्मश्री अरुण रवदे सरांना की सावरकरांनी मराठीमध्ये बऱ्याच गोष्टी आणल्यात. मी स्वतः केमिस्ट्रीचा आहे आणि केमिस्ट्रीचे जेवढे पण कंपाऊंड्स आहेत ते सगळ्यांची त्यांनी मराठीमध्ये नावं केलेली आहेत. म्हणजे अमोनियम क्लोराईडला ते समुद्र फेस वगैरे असे सगळे. आणि हे ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस आमच्या परीक्षा दुसऱ्या कॉलेजेसमध्ये असायच्या, म्हणजे प्रॅक्टिकलची परीक्षा एस पीमध्ये माझी होती. आणि एस पी कॉलेजला मी गेल्यानंतर त्या बाटल्यांवरती समुद्र फेस किंवा असं वेगवेगळं जेव्हा मी पाहिलं तर मला मी गोंधळलो. म्हटलं अरे काय हे सगळं मला हे कळत नाही. मग खाली त्याचे फॉर्म्युले लिहिले होते म्हणून मी वाचलो, नाही तर म्हटलं आता आपल्याला काही प्रॅक्टिकल देता येणार नाही असं लक्षात आलं. पण त्यांनी केमिस्ट्रीमध्ये खूप काम केलेलं आहे आणि बरेचसे कंपाऊंड्स त्याचं सगळं त्यांनी नामकरण सगळं मराठीमध्ये केलेलं आहे. तर मराठीचं सगळ्याच लोकांचं बरंच योगदान आहे. आपण खूपच माहिती दिली. आभार प्रदर्शनाचं छोटंसं काम माझ्याकडे आलेलं आहे. आता सुरुवात जेव्हा आपल्या कार्यक्रमाला झाली तर व्यासपीठावरती 5 जे मान्यवर बसलेले होते हे 5 आपले माजी विद्यार्थी आहेत. आणि मला असं सांगायला अतिशय आनंद वाटतो की जसं की आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची मांदी आळीच इथे जमलेली आहे. उद्योग क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणार आहे आणि तरीही आपले शाळेशी एक निष्ठता आणि मयसोशी एक निष्ठता ठेवणारे पद्मश्री श्री अरुण फिरोद्या आणि त्यांच्या सहचारिणी सौ फिरोद्या यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. सर आपण दोघे इथे आला त्यामुळे आम्ही मयसोचे सर्व लोक धन्य झालो. डेक्कन भावेचे माजी विद्यार्थी डेक्कन भावे स्कूल आता ते विमलाबाई गरवारे हायस्कूल आहे आणि आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सतत उत्साही आणि काहीतरी काम तू हे कर तू ते कर तू अजून अमुक काम केलेलं नाही आहेस तुझ्या कॉलेजमध्ये हे झालं नाही आहे असं म्हणणारे अतिशय तरुण आजचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष यशवंत वाघमारे यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं तर ह्या दोघांच्या ऋणामध्ये राहायला आम्हा सगळ्यांना आवडेल. ज्या देशामध्ये ज्ञान संपत्ती निर्माण करणारी माणसे विपुल
तो देश आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात आघाडीवर राहील. संत तुकाराम महाराजांनी त्याची बहिरी आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. भारतातले शास्त्र व तंत्रज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरलेले आपले माजी विद्यार्थी भटनागर अवॉर्डी डॉक्टर योगेश जोशी आणि डॉक्टर बालसुब्रमण्यम गोपाल या दोघांनाही हा अवॉर्ड मिळाल्यामुळे मनपूर्वक पहिली गोष्ट मी त्या दोघांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या अतिशय व्यस्त याच्यातनं कार्यक्रमातनं त्यांनी वेळ काढून आपल्याकडे आलेत आणि हा सत्कार स्वीकारला, त्यामुळे त्या दोघांचंही मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. नियामक मंडळाचे अध्यक्ष 24 तास काम करणारे म्हणजे सतत कार्यरत राजूजी सहस्रबुद्धे ते विश्रांती घेतच नाही असं आम्हाला असं लक्षात आलेलं आहे. तर राजूजी सहस्रबुद्धे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. नियामक मंडळातील इतर सदस्य माजी आजीव सदस्य यांचे मी मनापासून आभार. संस्थेचे चिटणीस संतोष देशपांडे, सहायक चिटणीस डॉक्टर उमराणे, डॉक्टर वनकटे यांचे मी आभार मानतो. आबासाहेब दरबारे महाविद्यालयाचे आणि दरबारे वाणिज्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू, सगळे शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महेश ओच्या शाळेमध्ये असलेले सर्व मुख्याध्यापक पदाधिकारी या सर्वांचे आभार. महेश ओच्या हे जे ऑडिटोरियम आहे, IMCC चे सगळे कर्मचारी आणि संस्थेचे सर्व कार्यालयीन कर्मचारी पदाधिकारी यांचे मनापासून आभार. कार्यक्रमास हजर असलेले अन्य कारणासाठी हातभार लावलेले सर्वांचेच मनापासून आभार. एक विशेष बाब, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सत्कार मूर्तींचे आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. महेसूच्या या माजी विद्यार्थ्यांचे हे संशोधन योगदान पाहून आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळाले आहे. महेसूची आजची व उद्याची येणारी पिढी यातून राष्ट्रहिताची प्रेरणा घेईल असा विश्वास मी व्यक्त करते. या प्रसंगी एका गीतातील पुढील ओळी मला समर्पक वाटतात. भारताची या महारथाया सारी मिळून ओढूया, पायी गती हाती शक्ती हृदयी भक्ती जोडूया. कार्यक्रमाच्या शेवटी रेणुका स्वरूप हायस्कूलच्या सौ शिरीषा जोशी यांना मी पसायदानासाठी मंचावर येण्याची विनंती करते. पसायदानानंतर सर्वांसाठी सभागृहाच्या पार्किंगमध्ये सरबताची व्यवस्था केली आहे, तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. विश्वात्मके देवे ये भाग्य ये तोषावे तोषो निमजल्यावे पसाय दान हे जे खणांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरभ चेतना चिंता मणींचे गाव बोलते जे अरणा
पुरुषाचे चंद्र Yeah.